नमस्कार, टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल डोंबिवली। हाउ आर यू? कसे आहेत बाळांनो? वेलकम टू ऑल स्टूडेंट्स इन थर्ड स्टैंडर्ड, स्टैंडर्ड थर्ड, सब्जेक्ट मैथमेटिक्स। आई एम श्री मंगेश शालिक गायकर। इन प्रीवियस लेक्चर वी लर्न सब्स्ट्रैक्शन विदाउट बोरोविंग। नाउ टुडे वी आर गोइंग टू मल्टीप्लिकेशन। मल्टीप्लिकेशन मीन्स स्टेप बाय स्टेप ॲडिशन। मल्टिप्लिकेशनसाठी, गुणाकारासाठी पाड्यांची फार महत्त्वाची गरज असते। जर पाडे पाडत असतील तर गुणाकार आपल्याला पटापट म्हणजे लवकर करता येईल, म्हणून पाडे अतिशय महत्त्वाचे आहेत। म्हणून रोज आपण 2 to 15 पाडे रोज म्हणायचे आहेत आणि दिवसातून एकदा पाडे लिहायचे देखील आहेत। म्हणून पाडे हे गुणाकारासाठी फार महत्त्वाचे आहेत। मल्टिप्लिकेशन वर्ड प्रॉब्लेम्स, मल्टिप्लिकेशन समजण्यासाठी आपण वर्ड प्रॉब्लेम्सचा वापर करूया। 1. 6 मँगोज इन इच बास्केट। एका टोपलीमध्ये 6 आंबे आहेत। हाउ मेनी मँगोज इन 4 बास्केट? तर अशा 4 टोपलीमध्ये एकूण किती आंबे असतील? यू गेट द पिक्चर्स। प्रत्येक टोपलीमध्ये एकूण 6 आंबे आहेत। अशा 4 टोपल्या आपल्याला चित्रामध्ये दाखवलेल्या आहेत। 6 + 6 + 6 + 6 मीन्स हाऊ मेनी टाइम्स ऑफ 6? 4 टाइम्स। 4 टाइम्स ऑफ 6, इन अदर वर्ड्स 6 × 4, 6 × 4 = 24, 24 मँगोज इन 4 बास्केट्स। सेकंड एग्जाम्पल, 1 पेन्सिल कॉस्ट 3 रुपीज। हाऊ मच विल 7 सच पेन्सिल कॉस्ट? एका पेन्सिलची किंमत 3 रुपये आहे, तर अशा 7 पेन्सिलची किंमत किती? सोल्युशन, 3 + 3 + 3 + 3 + 3 + 3 मीन्स हाऊ मेनी टाइम्स ऑफ 3? 7 टाइम्स। इन अदर वर्ड्स 3 × 7, 3 × 7 = 21, हेन्स द कॉस्ट ऑफ 7 पेन्सिल्स इज 21। यूजिंग टेबल्स अँड सॉल्व द फॉलोविंग सम्स। पाड्यांचा वापर करू आणि खालील उदाहरणे सोडू। फर्स्ट, 3 × 3 = 9, 2 × 5 = 10, 6 × 4 = 24, 7 × 7 = 49। अशा प्रकारे जर आपल्याला पाडे पाडत असतील तर आपण गुणाकाराची अनेक उदाहरणे आपण सोडवू शकतो। सी द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस लेसन नेक्स्ट लेक्चर्स। थँक्यू।